नमस्कार, MSCIT मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला उत्सुकता असेल ना की यामध्ये तुम्ही काय काय आणि कसं कसं शिकणार आहात ते, मग चला लगेचच बघूया. MSCIT या कोर्समध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ही अशी 50 सेशन्स पाहायला मिळतील, ज्यात तुम्ही विंडोज, MS वर्ड, MS एक्सेल, MS पॉवरपॉईंट या सगळ्या गोष्टी तर शिकालच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचबरोबर तुम्हाला दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी मोबाईल ॲप्स, वेगवेगळ्या वेबसाईट्स, गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आणि या सगळ्याचा प्रभावी वापरसुद्धा तुम्ही शिकाल. याचबरोबरीने तुम्ही शिकाल कम्प्युटर आणि स्मार्टफोन वापरताना स्वतःची आणि स्वतःच्या ऑनलाईन आयडेंटिटीची काळजी कशी घ्यायची. तुम्हाला हे सगळं शिकायला सोपं जावं, रोजच्या आयुष्यात MSCIT चा वापर अतिशय प्रभावीपणे करता यावा, यासाठी या पूर्ण कोर्सची विभागणी 50 सेशन्समध्ये केलेली आहे. प्रत्येक सेशन हे 2 तासाचं आहे आणि रोज साधारणपणे जर 1 सेशन पूर्ण केलं तर 50 दिवसांमध्ये MSCIT आरामात पूर्ण करता येणार आहे. MSCIT मध्ये तुम्हाला एकूण 100 मार्क मिळवता येतील, ज्यातील 50 मार्क हे तुम्ही या सेशन्समधून मिळवू शकता आणि पुढील 50 मार्क हे तुम्हाला अंतिम परीक्षेतून मिळू शकतात. ही अंतिम परीक्षा MSBT अर्थात महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन द्वारा घेतली जाते आणि त्याची तारीख, वेळ, हॉल तिकीट तुम्हाला कळवण्यात येईल. मात्र लक्षात घ्या, या फायनल एक्झाममध्ये एलिजिबल होण्यासाठी तुम्हाला किमान 20 मार्क या 50 सेशन्समध्ये मिळणं अपेक्षित आहे. तर MSCIT चं प्रत्येक सेशन हे 1 मार्काचं आहे आणि असे 50 सेशन पूर्ण केल्यास तुम्ही यातून 50 मार्क मिळवू शकता. पण प्रत्येक सेशनचा हा 1 मार्क मिळवणंसुद्धा तुमच्यासाठी अतिशय उत्साही आणि आनंददायक अनुभव मिळावा यासाठी प्रत्येक सेशनमध्ये आम्ही काही चॅलेंजेस आणि एक सेशन एंड टेस्ट दिलेली आहे. बघा हं, हे प्रत्येक सेशन जेव्हा तुम्ही ओपन करता तेव्हा त्यात शिकण्याचं कंटेंट हे अतिशय आकर्षक पद्धतीने व्हिडिओज, ॲनिमेशन्स आणि इंटरॲक्टिव्हिटीच्या स्वरूपात दिले आणि म्हणून ही सेशन्स तुम्ही ऐकत असताना चांगल्या क्वालिटीचे हेडफोन लावणं अपेक्षित आहे, म्हणजे तुम्हाला अतिशय सुंदर आवाजामध्ये हे सगळं ऐकायला मिळेल. आणि हो, तुम्हाला वेगळं सांगायला नकोच की जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट, एखादं स्किल, एखादं टूल, शॉर्टकट की महत्त्वाची वाटेल तेव्हा ती तुमच्या नोटपॅड किंवा डायरीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही MSCIT शिकताय तेव्हा दाखवलेली, शिकवलेली या स्किल्सची जरूर प्रॅक्टिस करून बघा. त्यासाठी MS ऑफिस किंवा Office 365 उपयोग करा. प्रत्येक सेशनमध्ये तुम्ही जे शिकाल ते तुम्हाला किती छान जमलंय, त्या स्किल्सचा किती सराव झालाय हे तुमचं तुम्हाला तपासता यावं, यासाठी तुमच्यासमोर काही चॅलेंजेस येतील. ती सोडवत असताना समजा तुम्ही कुठे चुकलात तर तुम्हाला हिंट पण दिली जाईल, पण कुठे कुठे मात्र यासाठी तुमचे काही मार्क पण कमी होऊ शकतात. त्यामुळे चॅलेंजेस सोडवत असताना अतिशय विचारपूर्वक ती सोडवा. यासाठी कुठेही वेळेची मर्यादा नाही आणि हे सगळे प्रश्न वरती शिकवलेल्या, दाखवलेल्या कंटेंटवरतीच आधारित असतात. प्रत्येक सेशनच्या शेवटी तुम्हाला सेशन अँड टेस्ट पण मिळेल, त्यात तुम्ही ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांच्या मदतीने मार्क मिळवू शकता. असं रोज जेव्हा तुम्ही 1 सेशन पूर्ण कराल तेव्हा त्याबद्दल विचार करा. त्या स्किल्सचा, IT चा उपयोग तुम्ही रोज वैयक्तिकरित्या कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी कसा करू शकता हे शोधून काढा. आम्हाला खात्री आहे की हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करतानाच तुम्ही IT चा वापर आता प्रत्येक ठिकाणी आत्मविश्वासाने कराल. तर चला, ई लर्निंग वापरून तुमचा अभ्यास सुरू करा. यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.